नमस्कार, मी रश्मी। एमकेएन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली। मात्र हे राजीनामा सत्र राजकीय चर्चांसाठी होत आहे की काय अशी शंका उपस्थित झाली आहे। नेमका राजीनामा कुणाकडे देणार यावर दिवसभर चर्चा रंगली। यावर बोलण्यासाठी आहेत मुस्लिम संघर्ष समितीचे सरचिटणीस मोहसिन खान। मोहसिन खान आपल्या सोबत जोडले गेले आहेत। काय सांगाल मोहसिन, काय चाललंय काँग्रेसमध्ये आणि हे राजीनामा सत्र राहुल गांधी यांचंच आहे का? ज्या पद्धतीने लोकसभा या देशातल्या झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या लोकसभा निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षातल्या इतर नेत्यांपेक्षा जास्त मेहनत राहुल गांधी यांनी घेतली, परिश्रम करूनही त्यांना त्या पद्धतीचं कौल मिळालेला नाही। जनतेनं त्यांच्या ज्या काही हे असतील त्याला नाकारलेलं आहे। आणि मोदी लाट ही तेरी भी चूप मेरी भी चूप लेकिन मोदी घर घर मोदी असा एक ब्रेदवाक्य मौनी प्रचार आणि प्रसार हा भाजपाचा चाललेला आहे। मागच्या वेळेस लाट होती, सगळं काही होतं, परंतु यावेळेस प्रियंका गांधीसुद्धा त्यांना बाहेर काढण्यात आलं, परंतु ते घवघवी यश त्यांना तिथं मिळाले नाही। आणि ते राजीनामा एक नैतिक जबाबदारी आहे की एक पक्षाचे अध्यक्ष त्यांनी हे एक आणि एक खूप शालीन त्या पद्धतीनं त्यांनी ते राजीनामा आपल्या पक्षाच्या राजकीय चर्चेसाठी हे राजीनामा सत्र सुरू आहे का आणि हे आत्ताच का? नाही, राजकीय ह्याच्यासाठी आता हे राजीनामा सत्र म्हणता येणार नाही, कारण एक औपचारिकता आहे आणि शालीनता आहे काँग्रेस पक्षातली, ती शालीनता असेल। त्यांनी त्या पद्धतीने ते अवलंबिली आणि त्यांनी त्या पद्धतीचं ते राजीनामा आपल्या वरिष्ठांकडे त्यांनी पाठवलेला आहे। हे राजीनामा नेमका कुणाकडे देत आहे आणि कोण स्वीकारणार यांचा राजीनामा? आता राजीनामा हे पहा, कोणताही राजकीय पक्ष असेल, मोठा पक्ष असेल, त्याची कमिटी असते, समिती असते, समितीच्या सदस्यांसमोर हा राजीनामाचा हे देण्यात येतं, कारण अध्यक्षही कोणीतरी निवडलेलाच असतो ना, बरोबर आहे की नाही? तर त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा तो राजीनामा आपल्या पक्षाच्या ज्या माजी अध्यक्षा होत्या सोनिया गांधी, ज्या त्यांच्या कमिटीच्या त्या मेंबर आहेत, त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे। मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी राजीनामा देण्याची गरज नाही असं बोलताय? नाही, हे पहा, पक्ष ज्याचा त्याचा असतो, ज्याचे त्याचे संविधान कॉन्स्टिट्यूशन बनलेली असतात, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काय ठरवलेलं आहे, कशा पद्धतीचं त्यांच्या पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्यांनी आत्मसात केलेलं असेल, त्यांनी ते चर्चा केलेली असेल आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते पुढाकार घेऊन ते राजीनामा देत असतील। तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या अवतीभोवतीच ही निवडणूक राहिलेली आहे। काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात तर पूर्णपणे सरेंडर झाला होता, कारण अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष असताना यांनी नांदेड आपलं मतदान क्षेत्र सोडलेलं नाही। मास जेवढे काही लीडर होते महाराष्ट्रातले ते याच्यामध्ये नाहीत। आज कोणताच चेहरा काँग्रेसला नसल्यामुळे, आणि माझं इथपर्यंतचं मत आहे की राहुल गांधींनी आता एक वेगळी ब्रिगेड तयार करावी, वेगळ्या पद्धतीचं एक नियोजन करून वेगळ्या पद्धतीचे नवीन कार्यकर्ते या पक्षामध्ये इन्व्हॉल्व करावे, कारण यांच्याकडे आता 60-70-80 काही असतील तेवढेच नेते शिल्लक राहिलेले आहेत। आणि कसं आहे, जे सोन्याच्या चमच्यानं खाल्लेली माणसं आहेत त्यांना प्रचार प्रसार होणार नाही, आता ते बाहेर पडणार नाहीत। मला एवढं म्हणायचं आहे, तळागाळातली कार्यकर्ते आता त्यांना समोर आणावं लागेल, त्यामुळे आता त्यांची राजीनामे दिले का नाही, मी तर इथपर्यंत बोलेन की राहुल गांधी असतील यांनी तर आता हे जुने जेवढे काय असते त्यांना लात मारून पक्षातून काढून द्यावं, एक नवीन ब्रिगेड आणि नवीन काँग्रेसची स्थापना करून एक पक्षाला बळकटीकरण आणावं असं मला वाटतं। काँग्रेसची काय परिस्थिती असणार आहे आणि राज्यात आणि देशात या पुढे काय? या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला बरंच काही शिकण्यासारखं होतं। मागच्या लोकसभेला खूप मोठी हार झाली होती, यावेळेस वाटलं नव्हतं, परंतु यावेळेससुद्धा काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलं। त्याचं कारणच असं आहे की यांच्यामधलं जो नेतृत्व आहे, मागच्या वेळेस मोठमोठी नेते होते, माधवराव सिंधिया होते, विलासराव देशमुख होते, बरेच अशी नामचीन व्यक्ती होती, त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाला बळकटीकरण होतं, परंतु आता पक्षामध्ये असं बळकटीकरणाचं कोणीही राहिलेलं नाही। हे पहा, एक काय झालं, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये त्रिसूत्री निवडणूक झालेली आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, भाजपा असेल आणि तुमचं काय म्हणतात हे बहुजन वंचित आघाडी असेल। बहुजन वंचित आघाडीने दलित आणि मुस्लिम जो फॅक्टर चालवला, त्यात OBC वगैरे सगळे त्यांनी सगळ्या कम्युनिटीला घेऊन त्यांनी 2-2 सीटा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी चालवलं होतं, परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांना जे काही मतांच्या विभाजनाची जी पूर्वतयारी म्हणता येईल ती त्यांना जमली नाही, पण प्रकाश आंबेडकरांच्या नावाने ते कुठेतरी मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा पुरेपूर
भाजप सेनेला झालेला आहे असं मला वाटतं. दलित मुस्लिम आणि आदिवासी यांच्या मतावर काँग्रेस निवडून येत होता, आता ही मत भाजपाला मिळाली आहेत, यामुळे हे राजीनामा सत्र आहे का? प्रामुख्यानं ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही काँग्रेसनं जिंकलेल्या जागा असतील, एकच जागा आहे मला वाटतं ती चंद्रपूरची. राष्ट्रवादीतले 5-1 सीट आहेत, दोन्ही मिळून 5-6 सीट. बाकीच्या सगळ्या जागा यांनी आणि एक MIM जी जिंकलेली इम्तियाज जलीलची आहे, तो सुद्धा एक वेगळा म्हणजे शिवसेनेसारख्या घरात घुसून त्यांनी इम्तियाज जलीलनी ती सीट काढलेली आहे. आणि त्यातून त्यात हर्षवर्धन जाधव यांचा जो सक्रिय सहभाग MIM होता तोही इंटरनल ते एक सांगता येईल, कारण मतांच्या विभागणीवरती. कारण कसं आहे, महाराष्ट्रात सत्ता समीकरणं हे जातीय समीकरणावर आधारित आहेत, याला नाकारताच येणार नाही. कारण त्या अनुषंगेनं ज्या पद्धतीने राजकीय जमीन काँग्रेसची राज्यात आणि देशात संपली आहे असं वाटतंय का तुम्हाला? निवडणुकांमध्ये 3 राज्यामध्ये काँग्रेसच्या समर्थनामध्ये बरंच काही म्हणजे 3 राज्यामध्ये सरकार आलेलं होतं आणि लोकांची त्या पद्धतीनं एक पाण्याचा दृष्टिकोनही बदललेला होता. परंतु राज्यव्यापी ज्या काही शासन करते म्हणजे आणि ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसला यश मिळालंच नाही असं नाही. जाती समीकरणाच्या आधारावरतीहीच बाकी काही गोष्टी महाराष्ट्रात सुद्धा त्या घडलेल्या आहेत, त्याला सुद्धा आपण नाकारता येत नाही. आणि इथली जी समीकरण आहेत ते बदलणे. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे, गांधी कुटुंबाला सोडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी इतर कोणाला देण्याची गरज आहे का आणि ती मिळू शकते का? आत्ता तरी मला वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये असा कोणताही चेहरा राहिलेला नाही जो या राष्ट्रीय पक्षाला सांभाळू शकेल. आता तोपर्यंत किमान जो जसं त्यांनी आता प्रियंका गांधी यांना त्यांनी हे केलेलं आहे, त्यांना मला वाटतं की त्यांना आता पुढाकार ते पुढं संधी देऊन त्यांना पुढं आणता येईल का असं. आणि घराणेशाही म्हणून नाही, कारण कसं आहे, पक्ष चालवित असताना चेहराही मोठा करावा लागतो. काँग्रेस पक्षाने कोणताच चेहरा देशात तयार केलेला नाही, त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे. जे पक्षातले जे वरिष्ठ असतील, जवळचे असतील आणि गांधी परिवारातले असतील, तेच ते हे पक्ष चालवतील असंही मला वाटतं. धन्यवाद मोहसिनजी दिलेल्या माहितीबद्दल. तुम्ही पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.